मला असं वाटतं का आपण मंत्रिमंडळात असताना अशा प्रकारचे आरोप करत असाल तर मग आता संभ्रम निर्माण होईल ना. त्यांच्या सभेला विरोधी पक्ष नेते येतात, ते पण मंत्री पण राहतात. हा या राज्यातलं आठवं आश्चर्य आहे. आणि भुजबळ साहेब खरं अर्थानं ओबीसीचं भलं करायचं असेल तर आम्ही त्याच्या मागं आहो. मराठ्याला वेगळं काढून नाही होत भलं, मराठ्यांनाही ठेवावं लागेल. आता आरक्षणाचा मुद्दाच संपला. तुम्ही सांगा, नऊ जिल्हे आहे, नऊ जिल्ह्यात कुटुंबाची संख्या 4 लाख आहे. आता नऊ जिल्ह्यात कुटुंबाची संख्या आपण 8 जर पकडले तर 8 चौक 32 लाख झाले. 32 लाखातले अर्धे बाद झाले, मग राहिले अर्धे किती, 16 लाख. 16 लाख गुणिले आपण 4 केले किती होतं आहे, 64 लाख. 36 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटलं, 36 लाख लोकांचा विषय राहिलेला आहे. त्याच्यानं तुम्ही इकडे सभा घेत आमच्या मराठ्यांना कुंभीचं प्रमाणपत्र भेटून राहिलं आणि ते कायदेशीर आहे. कोणी अडवू शकत नाही, कोणी अडवू शकत नाही. मी सांगतो आहे मुद्दामून, कुंभी ज्याची नोंद आहे, ज्याच्या टिशीवर माळी आहे, ज्याच्या टिशीवर तेली आहे, ज्याच्या टिशीवर भुई असेल, धनगर असेल, त्यांना जातीचा दाखला देण्यापासून या देशातली कोणती शक्ती थांबू शकत नाही. आता मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची संख्या 16 लाख कुटुंबाची आहे. 33 लाख आम्ही पाहतो आहे नोंदी सापडलेल्या आहे. त्याच्यानं आता राहिले किती, मोठ्या मुश्किलनं 10-15 लाख राहिले असेल. यांनी जे बोंबाटा केला का 5 कोटी मराठे सामील होणार, मग विदर्भातला बच्चू कडू 50 वर्ष माला आपली मायबाप खानदानापासून 50 वर्षापासून सामील झाला. ओबीसीमध्ये होता मराठा, झाला कुंभी म्हणून ओबीसीमध्ये सामील, मग विदर्भातला सामील झाला, खानदेशातला सामील झाला, पश्चिम महाराष्ट्रातला सामील झाला, एक कोकणातला 50 वर्ष अगोदर झालेला आहे. मग तुम्ही बोमलता कोणासाठी, कोणासाठी एवढा उठापाठव सुरू आहे. मला एक सांगा, 8 जिल्ह्यातला प्रश्न होता आणि तोही मराठवाड्यातला जास्त प्रश्न होता. एका जिल्ह्यात परिवार किती, 4 लाख. 4 लाखातले अर्धे सोडून दिले, 2 लाख राहिले. 8 × 2 = 16. 16 लाख गुणेलं आपण पुन्हा 4-4 गुणलं तर किती राहिले, 64-60 लाख. 60 लाखात ते 30 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले, बाकीचे येणारच आहे. त्याच्यानं आता हा प्रश्न इथं संपलेला आहे. सगळ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र भेटन. मराठा हा कुंभीच आहे, तो कुंभी नाही तर दुसरा काय, असा कोणत्याही मैकेलालनं आम्हाला येऊन सांगावं. आपण पाहिलं तर आज मुख्यमंत्र्यांवरती जाहीर भाषणांना आक्षेपाने वक्तव्य केल्याप्रकरणी माजी महापौरांवरती गुन्हा दाखल झाला, अटक झाली होती, यावरून आता राजकारण तापलेलं आहे. संजय राऊत म्हणतात की ते तरी सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर हा केला जातो. आणि कसं आहे, अखेर ते राज्याचे मुख्यमंत्री आहे ना, आणि मुख्यमंत्र्यांना बोलताना थोडंसं तोल सांभाळून न करता बोललं पाहिजे. आणि असं उठसूट कोणीही बोलायला लागलं तर ते चुकीचं होईल. आणि मला तर असं वाटते गुन्हा दाखल करण्याची वेळ यायला नको. सगळ्यांनी एकमेकाला थोडं सांभाळून बोलावं, कारण आम्ही नेते आहो, कार्यकर्त्यासारखं बोललं तर चांगलं नाही होत. अधिवेशन तोंडावर आहे.